एअर इंडियाच्या दिल्ली मुंबई विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याची शंका, वैमानिकांनी आपत्कालीन स्थितीमध्ये मुंबई विमानतळावरती विमान उतरवलं. मुंबई मेट्रोसाठी केंद्र सरकार आणि पालिकेकडनं कोट्यवधींचं येणं बाकी, राज्य सरकार एमएमआरडीएकडनं पाठपुरावा, तब्बल 8,759 कोटी थकीत. महिलांच्या मदतीसाठी फलाटांवर पॅनिक बटन, मध्य रेल्वेच्या 117 स्थानकातील फलाटांवरती पॅनिक बटन बसवण्यात येणार. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, हॉल तिकीट दिल्यानंतर अचानक वेळापत्रक बदल झाल्यानं मनसे विद्यार्थी सेना आक्रमक. गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सुपूर्द, तब्बल 53,296 शेतकऱ्यांना नुकसानीचा मोठा फटका. येस बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांना जामीन मंजूर, जामिनाला स्थगिती देण्याची ईडीची विनंती विशेष न्यायालयानं फेटाळली.